आणि आमदारांच्या घरांबाबतच्या निर्णयावरती भाजपा आमदारांच्याही प्रतिक्रिया आल्या ते काय म्हणतात जाणून घेऊया नाही हे सरकार आहे का स्वतःच्या आमदारांचं भलं स्वार्थी सरकार आहे आमदारांना मोफत घरं देण्याच्या बाबतीत विरोध असण्याचं कारण नाही पण जे देशाच्या सीमेवर लढत असताना ज्याने स्वतःचे प्राण गमावले त्या शहीद सैनिकाची पत्नी तिचे कच्चे बच्चे त्याचे म्हातारे आई वडील ज्यांच्या डोक्यावर छत नाही त्या शहीद सैनिकाच्या पत्नीला पहिलं घर का हे तीन पक्षाचं सरकार म्हणते आमदाराला पहिलं घर घर पहिलं कोणाला जो कोविड कालखंडामध्ये ज्याने स्वतःच्या प्राणांची चिंता न करता डॉक्टर नर्सेस कंपाऊंडर पोलीस खात्यातले अधिकारी अनेक कर्मचारी ज्यांच्या डोक्यावर छत नाही कशे कसे विचारे राहत आहेत ज्यांनी त्यातही प्राण गमावलेत त्यांच्या विधवा पत्नीला पहिलं घर आमदाराला पहिलं घर हा सवाल है। आहे ग्रामीण भागातल्या आमदारांना खरं आवश्यकता आहेच आहे कारण मुंबई यांनी एम एम आर मधल्या आमदारांना त्यांची त्यांची घरं आहेत परंतु आमदारांना आता सध्या मनोराव नाहीये मॅजेस्टिक सुद्धा दुरुस्तीला केलेलं आहे म्हणजे तेच डेमॉलिश होत आहे अशा परिस्थितीत सगळ्यात सगळ्याच आमदार काही आमदार कोणत्या दिवशी आहेत त्यांना पण नाही ज्यांची घरं मुंबईमध्ये नाहीच किंवा ज्यांची कॅपॅसिटी त्यांना घर ज्यांची घर नाही त्यांना घरच मिळणं आवश्यक आहे शेवटी आमदारांना राहायचं कुठं आमचं म्हणणं आहे की सर्वात प्रथम ज्या शहीदांच्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी मोफत घरं सरकारने दिली पाहिजे त्यानंतर नक्कीच आमदारांना पण घरं दिली पाहिजेत कारण की आमदाराला दर आठवड्याला मुंबईला यावं लागते आणि आपल्या विधानसभेमधली जी कामं असतात सगळ्यांना द्यावीत का गरजूंना द्यावीत नाही आज मनोरा जे होतं ते मनोरा सगळ्याच आमदारांना त्याच्यातून रूम मिळायच्या त्यांना तिकडे राहता येत होतं त्यावेळेस आता आमदारांना राहायची व्यवस्था नसल्यामुळे कित्येक आमदार दर आठवड्याला जे पूर्वी लोकांचे प्रश्न घेऊन मुंबईला येत होते ते, ते येऊ शकत नाही अशासाठी ताबडतोब त्यांना इकडे येऊन राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागातल्या जनतेची कामं करण्याकरता मुंबईला एक निवासस्थान असलं पाहिजे त्याच्यामुळे हे दिले पाहिजे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट